नमस्कार मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच की रेल्वे रिक्रुटमेंट टू ट्वेंटी ट्वेंटी कशी आहे तर ही मित्रांनो तीन महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे वगैरे सर्व काही मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि गोल्डन ऑपॉर्च्युनिटी एवढ्यासाठी आहे की आता सध्या मित्रांनो आपल्याला माहिती की सर्वत्र कोरोनामुळे भीतीचं वातावरण आहे परंतु घाबरण्याची बिलकुलही गरज नाही कारण रेल्वे रिक्रुटमेंटद्वारे ही भरती होत आहे आपल्याला ऑलरेडी तिथं ट्रेनिंग दिलं जाणार आहे आपल्याला इक्विपमेंट जे जे आवश्यक आहेत कोरोनापासून सावधगिरी बाळगण्याचं आपल्याला लोकांचा जीव वाचवायला जायचा आपल्याला आपला जीव धोक्यात घालायला जायचं नाही हे लक्षात घ्या त्यामुळे घाबरू नका एक ऑपॉर्च्युनिटी आहे फक्त तर व्हॉट्सअपवरती इंटरव्ह्यू द्यायचे आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे पेमेंटसुद्धा चांगलं असणार आहे ग्रुप सीची पोस्ट आहे पॅरामेडिकल कॅटेगरी अंतर्गत तर सर्व काही डिटेल मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे आता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अर्ज कसा करावा मेल कसा करावा आणि विशेष म्हणजे मुलाखतीची तयारी कशी करावी कारण लगेचच नऊ तारखेला उद्या लास्ट डेट आहे मेल करण्याची आणि नऊ तारखेला त्यांचा व्हॉट्सअपवरती आपल्याला एक कॉल येणार आहे त्यावरती आपल्याला इंटरव्ह्यू द्यायची आहे जी की रेकॉर्डेड असेल त्यांच्याद्वारे आणि आपल्याला ती इंटरव्ह्यू द्यायची आहे त्या स सर्व काय आपण पाहूया की नेमकं काय विचारला जाणार आहे काय तयारी करायची आहे कारण नऊ तारखेला हे दिवस खूप कमी आहेत सर्व काय डिटेलमध्ये आता लगेचच माहिती पाहूया तर रिक्रुटमेंटबद्दल आपण माहिती पाहिली तातडीची रिक्रुटमेंट काय आहे त्याबद्दल पाहिलं आता आपण पाहू आहे की मेल कसा करायचा आहे आणि लास्टला पाहूया की मुलाखतीची तयारी कशी करायची आहे चला मेल कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो इथं जसं आपण दिसता दिसत आहात ईमेल आय डी आपल्याला जरी व्यवस्थित नाही दिसलं तर कमेंट करा मला आपण मी कमेंटमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये टाईप करून पाठवतो हो तर एस आर डी पी ओ ॲट बी बी डॉट नेट डॉट गो डॉट इन यावरती काय करायचं आहे आपल्याला मेल करायचं आहे आणि त्यासाठी एक डॉक्युमेंट जे आहे सुद्धा आपल्याला काय करायचे आहेत हे जी आहे डॉक्युमेंट ती आपल्याला का काय करायची आहेत अटॅच करायची आहे त्यासोबत आणि फॉर्मॅट कसा असला पाहिजे डॉक्युमेंट काय काय आहेत तर आपलं बर्थ सर्टिफिकेट किंवा दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर आपण जर कुठं प्रायव्हेटमध्ये सध्या किंवा करंट एम्प्लॉयर असाल गव्हर्नमेंट प्रायव्हेटमध्ये तर त्याचं एन ओ सी जे काय आपल्याला असतं ते द्यायचं आहे त्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर द्यायचं आहे आणि अॅकॅ अॅकॅडमिक म्हणजे दहावीचं असेल ग्रॅज्युएशनचं असेल तर ते सर्टिफिकेट आपल्याला काय करायचं आहे इथं द्यायचं आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर फॉर्मॅट कसा असणार आहे तर मित्रांनो हे जे काय फॉर्मॅट आहे तर आपण पाहू शकता की हा सर्व फॉर्मॅट काय आपला फोटो वगैरे इथं पेस्ट करायचा आहे आणि जो काही आपला हे फॉर्मॅट आपल्याला दिसत आहे त्यामध्ये सर्व काही डिटेलमध्येही आपल्याला इथं लिहून काय करायचं आहे टाईप करून काय करायचं आहे त्यांना मेल पाठवायचा आहे त्याचा फोटो कॉपी काढून ओके तर अशा पद्धतीने सर्व काही जास्त काही किचकट वगैरे नाही ना आपलं नाव आहे डेट ऑफ बर्थ बर्थ आहे फादर्स नेम रिलीजन ॲड्रेस आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला जो व्हॉट्सअप मोबाईल नंबर आहे जो चालू असतो तो सर्वात महत्त्वाचा आहे तो आपल्याला इथं मेन्शन करायचा आहे कारण त्याच्यावरती सर्व काही इंटरव्ह्यू वगैरे आपली होणार आहे त्यानंतर परमनंट ॲड्रेस आपला द्यायचा आहे कास्ट वगैरे द्यायचा आहे त्यानंतर जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे दहावीचे असतील ग्रॅज्युएशन असतील ते इथं मार्क लिहा सर्व डिटेलमध्ये लिहा याचं नंतर फॉर्म स्कॅन करा किंवा फोटो कॉपी काढा आणि तो काय करा वर जो काय मी ईमेल आय डी दिलेला आहे त्यावरती पाठवून द्या तर आता आपण पाहूया की नेमकं इंटरव्ह्यूसाठी काय विचारलं जाईल आता आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो इंटरव्ह्यू ओके तर इथं काय सर्व डिटेलची माहिती होती ती मी तुम्हाला दिली आणि एज बऱ्याच विद्यार्थ्यांचं एज थर्टी जरी क्रॉस केलं असलं तरी आपण फॉर्म भरा कारण इथं स्पष्ट मेन्शन केलेली आहे की जरी थर्टीपर्यंत एज असलं तरी सफिशियंट कॅन्डिडेट जर नाही भेटले तर तुम्हाला घेतलं जाईल ठीक आहे योगा इथं सांगितलेलं आहे की इफ सफिशियंट नंबर ऑफ अनरिझर्व कॅन्डिडेट आर नॉट अवेलेबल एज रिलॅक्सेशन विल बी गिवन टू एस सी एस टी ओबीसी कॅन्डिडेट ॲज पर एक्शन रूल तर ज्या पण अनरिझर्वड कॅटेगरी ओपन कॅटेगरीतली कॅन्डिडेट असतील किंवा अनरिझर्वड कॅटेगरीतील कॅन्डिडेट असतील तर त्यांनी सुद्धा बारा कारण त्यांना सुद्धा एज वाढवून दिलं जाईल जर सफिशियंट कॅन्डिडेट नसतील तर ऑलरेडी तीसपर्यंत एज आहे ओके चला तर आता पाहूया की मुलाखतीसाठी नेमकी काय तयारी केली पाहिजे तर आता बघा मुलाखतीची तयारी कशी करायची तर मित्रांनो आता आपल्याला माहिती आहे की सध्या ही जी रिक्रुटमेंट आहे कोरोना स्पेशल रिक्रुटमेंट म्हटलं तरी चालेल त्यामुळं आपल्याला इतर घडामोडी अमेरिका रशिया वगैरे इतर ज्या घडामोडी कोण कुठलं प्राईम मिनिस्टर आहे कोण का आहे हे न पाहण्यापेक्षा सध्या प्रादुर्भाव कोणकोणकोणत्या देशामध्ये दे आहे याचा उद्भव कोणत्या देशांमध्ये दे झालेला आहे चायनामधून सुरुवात झालेली आहे त्यानंतर यासाठी जे काही लसीकरणासाठी कोणकोणते इन्स्टिट्यूट सध्या प्रयत्न करत आहेत याचा प्रादुर्भाव सध्या जो झालेला आहे मेन मेन देशामध्ये जसं यू एस ए असेल इटली असेल तर तेथे न नक्की सध्या सिच्युएशन काय आहे किंवा आपल्या भारतामध्ये सध्या कोणत्या शहरामध्ये जास्त प्रादुर्भाव झालेला आहे हा कशामुळं होतो काय होतो या म्हणजे जेवढी सध्या तुम्ही न्यूजमध्ये बातम्या पाहतात किंवा तुम्हाला जेवढ्या याच्या रिलेटेड सफिशियंट नॉलेज घेता येईल कोरोनासंबंधी तेवढं घ्या आणि विशेष म्हणजे तुमचं ज्या याच्यामध्ये खेट ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा क्वालिफिकेशन असेल तर त्या क्वालिफिकेशननुसार थोडीशी तयारी करा स्वतःबद्दल थोडीशी तयारी करा आणि ग्रॅज्युएशन झाल्यापासून आतापर्यंत तुम्ही काय करत आहात त्याबद्दल थोडीशी डिटेलमध्ये माहिती घ्या बाकी जास्तीत जास्त कोरोनाविषयी आपण माहिती घ्या कारण जास्त दिवस नाहीत दोन ते तीन दिवस राहिलेले आहेत मुलाखतीला डायरेक्ट नऊ तारखेला काय आहे मित्रांनो मुलाखत आहे त्यामुळं दोन तीन दिवसात जास्त काही ताण घेऊ नका तसे पण जास्त काही किचकट मुलाखत आणि जास्त वेळ काही मुलाखत होणार नाही जरी अजून काय तुमच्या शंका वगैरे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आपल्या क कमेंटला नक्की उत्तर देण्यात येईल आणि व्हिडिओ माहितीपूर्ण ठरला असल्यास नक्की एक लाईक द्या नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद